विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरच्या या वर्षीच्या ज्या प्रवेश प्रक्रिया होत्या त्या पार पाडलेल्या आहेत आता जवळपास पडलेल्या आहे म्हणा किंवा पाडलेल्या आहे म्हणा पाडलेल्या या अर्थानं म्हणतोय मी की त्या कशी पार पडत गेली हे अतिशय म्हणजे इतिहास आहे तो त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी देणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला त्रास होत होत ही प्रक्रिया पार पडत गेली अगदी सुरुवातीपासून बिलकुल की सुरुवातीला आपल्याला पोर्टलवरती काय प्रॉब्लेम आले किती त्याला वेळ लागत गेला कधीपासून सुरू झाली आणि कधी संपली हा जर आपण डिसेंबरपासून आता यामध्ये होतो आणि जवळपास आता एप्रिल लागलेला आहे आणि एप्रिलपर्यंत येत असताना मग अजून आता काही कॉलेजेस देखील सुरू झालेले नाहीत ऑनलाईन किंवा त्यांचे टाईमटेबल टेबल आलेले नाहीत आणि काहीचे टाइम टेबल वगैरे आलेले आहेत आणि त्यांचं ते सुरू होईल आता आपल्याला एक अपेक्षा होती की आता कट ऑफ मार्क्स आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीकरता किती आले सीई टी सेल आपल्याला द्यायला पाहिजे आता कारण आता मॅनेजमेंट कोट्यातलं ऍडमिशन देखील एकतीस तारीखच होती लास्ट त्यांची परंतु काही कॉलेजेसनी पाच तारखेपर्यंत ती प्रक्रिया चालवली आणि आता पाच तारीख देखील होऊन जात आहे तेव्हा आता आपल्याला अपेक्षा आहे की कट ऑफ मार्क्स आपल्याला त्यांनी दिले पाहिजे कारण तो आपला हक्क आहे की आपल्याला कळायला पाहिजे की एक्झॅक्टली exactly ही प्रक्रिया कशी पार पडत गेली आणि वेगवेगळ्या करता शेवटी कुठं त्या ऍडमिशन शेवटची ऍडमिशन कुठल्या किती मार्क्सवर किती वर झाली तर हे कळणं आपल्याला आता गरजेचं आहे आणि म्हणून आपली सर्वांच्या वतीनं मागणी आहे सी टी सेलला की त्यांनी जशा याद्या दिल्या जसं लेट करत गेले त्याच्यामध्ये तसं आता यालाही विलंब न करता त्वरित आता आपल्याला कट ऑफ मार्क्स काय होते वेगवेगळ्या कॅटेगरीचे त्याची एक यादी त्यांनी आता जशी दरवर्षी ते देत असतात तशी त्यांनी आता यावर्षी देखील आपल्याला ती मिळाली पाहिजे म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की कुठल्या कॉलेजला कितीवर शेवटची ऍडमिशन झाली तर ती ते देतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडून करू त्यानंतर आता दुसरा मुद्दा असा आहे की स्पॉट राऊंडला कॉलरशिप आहे की नाही तर याबद्दल आता मी थोडस अभ्यास केला त्याचा आणि आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली त्यामध्ये की ती कोणाकरता आहे आणि कोणाकरता नाही तर आता हे मी, मी तुम्हाला समजून सांगतो की ते जे पत्र आहे त्या पत्रामध्ये दिलेले पाह त्यांनी की कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरी संपल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत तर हे जे चोवीस मार्च दोन हजार एकवीसचं पत्र आहे तर या पत्राचा आशय असा आहे की उपरोक्त विषयांकित प्रकरणाबाबत संदर्भीन बैठक व अधिसूचनेच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस पासून चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक व पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरी संपल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना हे लागू होणार नाही म्हणजे आता हे निश्चित झालं की ह्या दोन योजना ज्या आहेत आपण जर पुढे या पेजमध्ये बघितलं तर ह्या दोनही योजना एबीसीच्या विद्यार्थ्यांकरता आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्न एक लाख आठ लाखाच्या आत आहे म्हणजे झिरो ते एट लाख त्याच्या आत आहे तर त्यांना राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत आपल्याला तो जो मुद्दा आहे की विभाग कोणता आहे तर तो विभाग आहे तो आणि त्यामध्ये ह्या दोन योजना होत्या एक होती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि दुसरी होती डॉक्टर पंजाबराव देशमुख वस वसतीगृह निर्वाह भत्ता योजना ईबीसी आणि एजीआर अशा दोन योजना होत्या आणि ह्या ईबीसीच्या विद्यार्थ्यांकरता म्हणजे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता ही योजना होती तर ज्यांचे स्पॉट ऍडमिशन या पद्धतीनं या वर्गातून झालेले आहेत तर या विद्यार्थ्यांना कॉलरशिप असणार नाही असं याचा स्पष्ट अर्थ निघून राहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ एसबीसी असल ओबीसी असेल किंवा इतर जे काही एस सी एस टी एन टी व्ही जे वगैरे या कॅटेगरी करताच्या ज्या कॉलरशिप आहेत तर ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा इतर डिपार्टमेंटकडून त्या योजना आहेत आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना ती कॉलरशिप आहे असं मला याच्यावरून लक्ष देऊन राहिलेलं आहे तर हे त्यांनी क्लिअर आता सांगायला पाहिजे होतं की विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत की कोणाला आहे आणि कोणाला नाही आता बऱ्याच वेळेस हे विद्यार्थी त्याच्यात अप्लाय जर करत नसतील तर ते त्याच्यापासून वंचित पण राहू शकतात म्हणून अजूनही गे वेळ गेलेला नाही पंधरा तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे आणि म्हणून जर तुम्ही या कॅटेगरीच्या असाल तर निश्चित तुमच्या कॉलेजला आणि महाडीबीटीवर संपर्क करून तुम्हाला कॉलरशिप आहे का नाही हे तुम्ही क्लिअर करून घ्या कारण या पत्रानुसार फक्त या दोनच गोष्टी नाही असं लक्षात येऊन राहिलं म्हणजे ज्यांच्या ऍडमिशन स्पॉट ॲडमिशनमध्ये झालेले आहेत स्पॉट ऍडमिशनच्या फेऱ्यामधून झालेले आहेत त्यांना फक्त ह्या दोनच स्कॉलरशिप नाही असं लक्षात येऊन राहिलेलं आहे आपल्या म्हणजे बाकीच्या याचा अर्थ स्कॉलरशिप मिळत आहेत किंवा त्या मिळणार आहेत आणि म्हणून थोडस याचा अभ्यास करा बार काही ना आणि तुमच्या कॉलेजलाही विचारा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की त्यांना त्या कॉलरशिप देता आहेत ते म्हणजे स्पॉट ऍडमिशनला एखादा ओबीसीचा विद्यार्थी जर असेल तर त्याला ती स्कॉलरशिप मिळत आहे त्याची तर म्हणून तुम्ही तुमच्या कॉलेजशी संपर्क करा आणि महाडीपीटीवर देखील संपर्क करून तुमचा हा मुद्दा क्लिअर करा अदरवाईज काय होईल की तुम्ही हे मोघम जे सूचना आहे याच्यावरून आपल्या ते फारसं लक्षात आलं नव्हतं अगोदर आता मात्र ते क्लिअर लक्षात येऊन राहिलं की ह्या दोन योजना ज्या खुल्या प्रवर्गातून ॲडमिशन झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांना आणि स्पॉट ॲडमिशन ज्यांची झालेली आहे त्यांना ह्या दोन योजना लागू होणार नाही हे याच्यावरून क्लिअर निदर्शनाला येऊन राहिलं आपल्या तर पुन्हा एकदा या पत्राचं काळजीपूर्वक वाचन करा आणि त्या कॉलेजशी संपर्क करा महाडीपीटीशी संपर्क करा शक्य झालं तर दे, सीईटीशी देखील संपर्क करून त्यांना हे क्लिअर करून घ्या की हे फक्त या दोनच घटकांकरता नाहीयेत का आणि असं व्हायला नव्हतं पाहिजे ऍक्च्युली या दोनच म्हणजे ईबीसीच्याच विद्यार्थ्यांना म्हणजे खुल्या प्रवर्गातल्याच विद्यार्थ्यांना ते असणार नाही असं याच्यावरून आपल्या लक्षात येऊन राहिलेलं आहे आणि हा एक प्रकारचा अन्याय आहे त्या विद्यार्थ्यांवरती तसं व्हायला नाही पाहिजे होतं ते सर्वांनाच स्कॉलरशिप मिळायला पाहिजे आणि म्हणून स्टुडंट आर इन्स्ट्रक्टेड टू अप्लाय स्कॉलरशिप फॉर्म ऑन महा डीबीटी पोर्टल ऍज पर देअर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी बाय सिलेक्टिंग अबोव्ह लिस्टेड डिपार्टमेंट ऑर अँड स्कीम विथ रिस्पेक्ट टू अॅन्युअल इनकम ऑफ देअर पॅरेंट अँड गार्डियन तर हे लक्षात ठेवा इथं स्कॉलरशिपचे नावं दिलेले आहेत याच्यावर आपण अगोदर चर्चा केलेली आहे त्यामुळे मी याच्याबद्दल पुन्हा सांगत नाही परंतु इथं दिसतंय आपल्याला की स्कॉलरशिप एक वाचतो मी की फॉर एक्झाम्पल एस सी आहे कॅटेगरी तर स्कॉलरशिप आहे आणि झिरो ते अडीच लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे आणि डिपार्टमेंट आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट आणि हे भारत सरकारचं शिष्यवृत्ती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तर ही स्कॉलरशिप आहे सर्वांसाठी हे लक्षात ठेवा असंच खाली एस सी फ्रीशिप करता पण आहे एस टी करता स्कॉलरशिप <स्थिव> आहे एस टी करता फ्रीशिप आहे एन टी करता स्कॉलरशिप आहे फ्रीशिप देखील आहे ओबीसी करता स्कॉलरशिप पण आहे आणि फ्रीशिप पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहे का नाही त्या क्लिअर करा एसबीसी करता कॉलरशिप आणि फ्रीशिप ह्या दोन्ही गोष्टी आहेत तर जे नाही आणि जे आहे तर ते आता तुम्ही व्हेरीफाय करा आणि त्यानुसार तुम्ही जर अजूनही फॉर्म भरला नसाल तर तो फॉर्म भरा कट ऑफ मार्क्स जे आहे त्याच्याबद्दल मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की वेगवेगळ्या कॅटेगरीकरता काय कट ऑफ राहिले हे आपल्याला कळणं हा आपला अधिकार आहे आपल्याला ते समजायला पाहिजे की शेवटी ऍडमिशन कुठं थांबल्या या वर्षीच्या दोन हजार एकवीस संपता संपता किंवा आता हे जे काही सत्र आहे आता हे सुरू होणार तुमचं नेमकंच कॉलेज वगैरे पण त्याच्या अगोदर आपल्याला कळायला पाहिजे की या वर्षीच्या प्रवेश जे झाले तर ते शेवटचे ऍडमिशन किती मार्क्सवर झाल्या काय झाल्या तर आपल्याला आपण अशी विनंती करूया त्यांना की त्यांनी हे आपल्या लवकरात लवकर सांगावं आणि त्यानुसार मग आपल्याला निदान हे तर कळेल की आपल्याला कोण आपल्या कॅटेगरीमध्ये मा किती मार्क्सवर शेवटची ऍडमिशन झाली तर ठीक आहे आपण बघूया वाट बघूया त्यांची की कि किती तारखेपर्यंत आपल्याला देतात ते दिल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया आता तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा त्यानंतर माझा मोबाईल नंबर मी पुन्हा आता तुम्हाला देतोय आणि आता तो पुन्हा मी चालू ठेवला आहे मदत काही कारणांमुळे तो थोडासा बंद होता परंतु आता पुन्हा मी तुम्हाला हा जो नंबर दिला याच्यावर माझे संपर्क करा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील अडी अडचणी असतील तर ते मी सोडवत राहील तर रेग्युलर माझे लेक्चर देखील मी घेणं सुरू केलेले आहे ते देखील अटेंड करा तुमचे कॉलेजचे दे लेक्चर देखील अटेंड करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहा पुन्हा एकदा थांबतो धन्यवाद